पिवळ्या रंगाच्या रसायनयुक्त भुकटीवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तर्फे करण्यात आली आहे। पिवळ्या रंगाचे विषारी रसायन भुकटी पावडर प्राशन करून मरण्याची मालिका सुरू झालेली आहे, त्यामुळे कित्येक श्रमिक कुटुंब उद्ध्वस्त होऊन बेचिराख होत आहेत। ही मालिका रोखणं अत्यंत गरजेचं असून तातडीनं पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग यांच्या मार्फत कडक कारवाई झाली पाहिजे। जीवघेण्या विषारी पिवळ्या रंगाचं रसायन भुकटी निर्मित व विक्री करण्यास कायमचं प्रतिबंध करणं या कामी तातडीनं हस्तक्षेप करून लोकांचे जीवन वाचवण्यास मदत करावी यासाठी नायब तहसीलदार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। आज या ठिकाणी आम्ही सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पिवळ्या रंगाची जी भुकटीचा आता सध्या पूर्व भागात जास्ती करून वापर होत आहे रंग मारण्यासाठी घराबाहेर, तर त्यावरती बंदी आणण्यासाठी आम्ही आज सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्या भुकटीचं गेल्या 2-3 महिन्यामध्ये विषाच्या रूपात वापर करून त्या भुकटीच्या स्वरूपातून जवळजवळ 7-8 जणांचा मृत्यू झालेला आहे। कालच एका वृत्तपत्रात बातमी आली होती की त्या भुकटीवरती बंदी आणली पाहिजे। गेल्या वर्षी या भुकटीवरती बंदी होती, पण परत त्या भुकटीचा वापर विक्री करायला सुरुवात झालेली आहे, तर ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाला येऊन जिल्हाधिकाऱ्यांना ते थांबावं, विक्री थांबावी और त्यावरती बंदी यावी यासाठी निवेदन दिलेलं आहे। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाकसे, शहरमध्ये विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलकर, शहर उपाध्यक्ष रियाज मोमीन, रजनीकांत ठेंगील, संदीप महाले, सिद्ध निशानदार, प्रसाद भास्कर तसंच लक्ष्मण भोसले हे उपस्थित होते।